पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. विनंती असेल 12 टीम त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची, त्यासोबतच मोहने टीमला देखील विनंती असेल सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. स्टारकास्टनी भरलेले दोन्ही संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमच्या 12th मॅननी उपस्थित राहायचे या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची आहे. शशी केने सर असतील, त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर
बलवंत सर देखील आपल्याला पाहायला मिळतील। चार षटकांचा सामना असेल या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची। आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आई गावदीचा आशीर्वाद दोन्ही संघांच्या बाजूने। विनंती असेल सन्माननीय विवेक दादा ढोणी साहेबांना आपण यायचं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं। एक डॅशिंग पर्सनॅलिटी विवेकजी ढोणी सर। टोपन नाव देखील आहे त्यांना। पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करावी लागतील, अन्यथा चौथ्या षटकामध्ये तुम्हाला 1 30 यार्ड सर्कल मध्ये अतिरिक्त खेळाडू ठेवावा लागेल या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सकाळ हसरी असावी शिवरायांची मूर्ती मात्र समोर दिसावी। घेऊन जगदंबेचं नाव सोप होईल तुमचं सार काम अशा आशा बाळगून आजच्या दिवसाला सुरुवात करूया। पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये आई गावदेव क्रिकेट संघ 12वे त्यांच्या विपक्ष आई गावदेव क्रिकेट संघ मोहने। टॉस जिंकलेला आपण पाहायला 12वे या टीमने। इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये ते म्हटले की आम्ही 50 धावींपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु मी म्हणेल की सकाळचं वातावरण दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। ओली खेळपट्टी देखील आहे आणि अशामध्ये धावसंख्या धावफलकावरती 50 जर झाल्या तर मात्र फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळू शकतो मोहिने। चार षटकांचं पूर्वार्ध पाहायला मिळेल, चार षटकांचं उत्तरार्ध पाहायला मिळेल आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्ण खेळ अभूतपूर्ण सोहळा आपण सर्व पाहू शकतो अनुभवू शकतो। आजचा दुसरा दिवस नमो चषक 2024 थरार याची देही याची डोहळा क्रिकेटचा असा दैदिप्यमान सोहळा सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतो। हेमंत कोट आणि त्यांच्या सोबतीला सुमित पाहायला मिळतील। हेमंत कोट यांचा विचार केला तर आमदार चषक चालू होता, आमदार चषकामध्ये मोहने संघाच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी आपण पाहिली होती। त्यासोबतच जर पाहायला गेलं तर हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये देखील मोहने या संघाची चांगली अशी कामगिरी आपण पाहिली होती। विनंती असेल सन्माननीय प्रवीणदादा हेंद्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते। वॉर्ड नंबर 14 अध्यक्ष मोहने अभिमन्यू दादा पाटील साहेबांचं शुभ सन्मान करायचंय। स्पर्धेची गुड आठवण मुवमेंटो देऊन आपण दादांचं शुभ सन्मान करतोय। मॅच आपल्याला पाहायला मिळतीय रफ अँड टफ दोन्ही संघांना आपण देणार आहोत। खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। विशिंग बोथ द टीम, शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट एज यू प्ले। गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय पांडे पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती असेल सुमित आणि त्याच्या सोबतीला हेमंत असे दोन आघाडीचे फलंदाज पाहायला मिळतील। 30 यार्ड सर्कल बाहेर दोन खेळाडू पेट्रोलिंग करतील। पहिला खेळाडू असेल डीप कव्हर मध्ये, दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल काऊ कॉर्नर मध्ये। इनफील्ड मध्ये आपण 7 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहू शकतो। शॉर्ट मध्ये थर्ड मॅन असेल, फाईन लेग असेल, बॅकवर्ड पॉइंट असेल, पॉइंट असेल, मिड ऑफ असेल आणि मिड ऑन असेल। आणि त्यासोबत आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट देखील आपल्याला पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील। गोलंदाज तयार, पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकर एंड वरती सुमित। पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय। अलॉंग द वी चेंडूला स्टेअर करायचा प्रयत्न, मिड ऑफ ला चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव एक्झिक्यूट करण्यात येते। सिंगलच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय। एक धाव धावफलकावरती
चांगला असं बॅटल दोन्ही संघांमध्ये रंगेल यात ती मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ सेम कॅलिबरचे सेम पोटेन्शियलचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होती. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्यात आलं होतं. डॉट बॉलची समाप्ती, पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, त्यानंतर डॉट बॉल, धावसंख्या धाव फलकावरती एक, षट क्रमांक पहिला मार्गस्थ, बॉलिंग मार्कवरती पांडे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला, थोड्याशा प्रमाणामध्ये कट देखील झाला होता आणि त्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल येत आहेत. पहिल्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं होतं, फक्त आणि फक्त दिशा दाखवली होती. मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, एकदा एक्झिक्यूट करण्यात आली होती. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पायाचा वेग घेतलेला चेंडू होता, एकदाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीमध्ये धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे लीग बायच्या स्वरूपात. दोन्ही आकड्यावरती टू रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक दोन डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवरती लीग बायच्या स्वरूपात एक धाव. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर आले. त्याचा पिसारा फुलवला होता, कव्हर रिजन मध्ये टिपला जातोय जेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन, पहिला झटका लागतोय दोन आकड्यावरती. आई गावदेव क्रिकेट संघ मोहन या संघाला. सुमित बॅक टू द डगआउट. नाजे आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज येतोय, अजून एका चेंडूचा काही शिल्लक आहे. अप्रतिम गोलंदाजी होती सध्याच्या स्थितीला. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय मिडॉन मध्ये, तोपर्यंत फिल्डर येत आहे. थोडीशी फंबल झाली होती, हरकत नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती होती, एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. जाऊन पोचली आहे फक्त आणि फक्त दोन्ही आकड्यावरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये दोन धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली अशी गोलंदाजी केली गेली आहे पहिल्या षटकामध्ये पांडेच्या माध्यमातून. विनंती असेल प्रत्येक संघाला, आपण टीम आयडल प्रत्येक षटकानंतर घ्यायचं नाहीये, थोडस स्पीडअप करायचं, कारण तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी असेल पहिले तीन षटक कंप्लीट करण्यासाठी. विद इन 15 मिनिट्स जर तुम्ही पहिले तीन षटक कंप्लीट केले नाही तर मात्र चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवायला लागेल तुम्हाला. म्हणजे फक्त आणि फक्त 4 खेळाडू पेट्रोलिंग करू शकतील डीपमध्ये. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये दोन आकड्यावरती गोलंदाजची कमान संभावत असताना आपल्या स्पिनमधील पहिलं सांगी कोट्यातीला दुसरा षटक येऊन तयार होतोय. आदर्श दुसऱ्या बाजूला, हेमंत स्ट्रायकर एंडवरती असेल, ज्यांच्या माध्यमातून थोडस संघर्ष पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये एकही धाव बनवली नाही. नॉन स्ट्रायकर एंडवरती नाजा पाहायला मिळतील. गोलंदाज तयार पहिला चेंडू घेऊन. मोठा फटका मारायचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळती. कलेक्शन मध्ये खराबी होती, बॅकिंगला आले होते प्लेयर, परंतु त्यांच्या माध्यमातून थोडीशी मिसफील्ड झाली. तोपर्यंत दोन धावा एक्झिक्यूट करण्यात येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचते 4 आकड्यावरती. सकाळचं हा वातावरण आणि सकाळच्या वातावरणामध्ये 40 धावा जरी झाल्या तरी देखील मी म्हणेल की फायटिंग टोटल असू शकतो. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, शफल झाले होते. त्यानंतर दिल स्कूपचा देखना स्ट्रोक, नजाकत बरा स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा पार फायनल क्षेत्रामधून. हेमंत कोट ब्रँडेड 4.
इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मध्ये गॅप होतो आणि अशा वेळेला म्हणावं लागते लावलाय मॅप आणि शोरलाय गॅप. गाडी पोहोचली डेस्टिनेशन पर्यंत, बॉल सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय हेमंत कोटच्या बॅट मधून. टीमची टोटल डबल डिजिट मध्ये प्रवेश करती है गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस देखील दिल स्कूप पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त नजाकत दाखवण्यात आली. एक धाव कंप्लीट, बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट होतील. चांगली बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये हेमंत कोट यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी शांत होते, बॅक टू बॅक तीन डॉट बॉल आले होते, परंतु त्यानंतर कमबॅकची गरज होती आणि कमबॅक होत असताना आपण पाहतोय हेमंत कोटच्या माध्यमातून आणि गावदोई क्रिकेट संघ मोहने या संघाच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं की गिरने से डरोगे तो उडान कैसे भरोगे और ये क्रिकेट है मेरी जान, यहाँ पे मेहनत नहीं करोगे तो आगे कैसे बढ़ोगे. मेहनत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना करावी लागेल. बॅटिंग करतायत, विकेट वाचवणं गरजेचं आहे. बॉलिंग करतायत, धावा वाचवणं गरजेचं आहे. इथे देखील चांगला फटका आपण पाहू शकतो. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार, आलाय अजून एक चौकार फलंदाज हेमंतच्या बॅट मधून. हेमंत कोटच्या माध्यमातून दाखवलं जातं. शफल झाले होते, त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये ऑफसाईडला टार्गेट करायचं. चेंडूची पिचिंग आउटसाईड ऑफ स्टंप होती, त्यानंतर फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली शॉर्ट कव्हर रिझनमध्ये. आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. दोन षटकांची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती 18 आकड्यावरती. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 18-9 सरासरी मेंटेन केली जाते. पहिल्या षटकामध्ये फक्त दोन धावा आल्या होत्या आणि त्यानंतर कमबॅक झालंय मोहने संघाचं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे 18 आकड्यावरती. या षटकामध्ये जर विचार केला 16 धावा खर्च केल्या, एकही विकेट या षटकामध्ये आली नाही आहे. आणि आता मोमेंटम शिफ्ट होत असताना मोहने संघाच्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाजची कमान सांभाळतोय भावेश. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरी का रोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडे मागचा षटक तुमच्या बाजूने नसेल पडला तरी देखील तुमच्याकडे सामर्थ्य असलं पाहिजे. माझ्या माध्यमातून मी कमबॅक आपल्या संघासाठी करू शकतो. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, डॉन दी बॉल फिल्डर आलेत. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडूला जज करण्यात येतोय. फलंदाज बाद, अजून एक झटका लागतोय मोहने संघाला. झटका क्रमांक दुसरा, विकेटचं पतन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अजय कोट, ज्याच्याकडे सातत्याने व्यावसायिक गट खेळायचा देखील दांडगा अनुभव. त्यासोबतच लेथ बॉल क्रिकेट खेळायचा देखील दांडगा अनुभव आहे. सेंचुरी रेयॉन या टीम मधून देखील तो खेळत असतो लेथ बॉल क्रिकेट. आणि त्यासोबतच पाहायला गेलं तर एक गाव एक फॉर्मॅट मोहने संघाच्या बाजूने खेळतो. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 18 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी होती आहे, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मिसटाईम स्ट्रोक होता, डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतर विकेट पडलं. रिव्हर्स अटेम्प करण्यात आलं होतं. रिव्हर्स अटेम्प म्हणजे दुहेरी तलवार, चले तो तीर नाही तो फकीर, एक तो आबाद नाही तो बर्बाद. इथे डॉट बॉलची समाप्ती होती आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि आता कमबॅक होत असताना 12 संघाच्या माध्यमातून 18 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी, बॉल ची पिचिंग होती है, पंचांचे दोन्ही हात समांतर, ही धाव असेल अवांतर। अवांतर ची एक धाव टीम च्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीम ची टोटल स्कोर कार्ड वरती पाला मिळती आहे, जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावरती। नाइनटीन रन ऑन द स्कोर कार्ड। बॅकफुटला आले फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, बॉल चालले कव पॉइंट मध्ये, एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फिल्डिंग खराब पाहायला मिळते। बॉल चाललाय सीमा पार, चूक झाली आहे फिल्डरच्या माध्यमातून, चुकीला माफी नसेल, बॉल सीमा पार, चौकार येतोय फलंदाज अजयच्या बॅटमधून। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल, दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट। तिसरं षटक मार्गस्थ, अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक या षटकामध्ये। पुन्हा एकदा बॅकफुटला आले फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न, सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतो, एकदा एक्झिक्यूट करण्यात येते स्ट्रायकर एंडवरती हेमंत आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून 9 चेंडूंमध्ये 16 कॉन्ट्रीब्युशन। दुसऱ्या बाजूला अजय पादो ज्याच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 5 धावींचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतो, 24 धावा धावफलकावरती। फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमा पार चाललाय, मिती नशिबाची साथ, बॉल सीमा पार, चौकार येतोय हेमंतच्या बॅट मधून। पाहायला मिळतीये 10 चेंडूंमध्ये 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी। यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, शफल झाले होते त्यानंतर मात्र फक्त कलात्मकता पाहायला मिळाली, हेमंत कोटच्या बॅट मधून येतोय, अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार। असेल आहे गावदोई क्रिकेट संघ उंबरडे टीम कॅप्टन आपण आले असेल तर त्वरित रिपोर्टिंग करायची आहे। एंड ऑफ थर्ड ओव्हर, 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32, 10.76 ची सरासरी मेंटेन केली जाते। गोलंदाजची कमान संभाळतो कृष्णा, असं म्हटलं जातं की चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मिल जाएगी मंजिल या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। मैदानाच्या आतमध्ये आपल्या बाजूने परिस्थिती नसली, कुठेतरी मोमेंटम आपल्या बाजूने नसलं, तरी देखील तुमच्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे आपल्या संघाची दुपटी नाव किनारी पोचवायची। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, तडाखा आपण पाहू शकतो, हेमंत कोट्स अजय कोटचा, बॉल चाललाय सीमा पार, षटकार येतोय अजयच्या बॅटमधून। षटकार आलाय, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 38 आकड्यावरती। पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड षटकार ठोकण्यात येतोय, रिव्हर्स अटेम्प्ट, चांगला फटका पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल झाले, जिथे एक धाव कंप्लीट व्हायला पाहिजे होती तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत। चांगली बॅटिंग अजयच्या माध्यमातून होतीये, असं म्हटलं जातं खरबुजे को देखी खरबुजा भी रंग बदलताय, अगदी त्याप्रमाणे इथे पाहतो हेमंत ची बॅट तापलेली होती आणि त्याला बघून मात्र पावलावर पाऊल ठेवत असताना अजय देखील चांगली कामगिरी करतोय। थोडीशी मिसफील्ड आपण पाहतोय पॉइंट मध्ये झाली होती आणि त्यामुळे फिल्डिंग चेंज करण्यात येते। फुलटॉस चेंडू होता, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती, एसटी रक्षकाच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस आपण पाहिली, धावसंख्या धावफुलकावरती जाऊन पोहोचली 41 याकड्यावरती, 41 रन ऑन द स्कोर कार्ड, चांगला टोटल सध्याच्या स्थितीला प्रस्थापित करतीये मोहने संघ। 45 ते 50 धावा झाल्या तर मी म्हणेल फ्रंट फुटला पाहायला मिळेल मोहने संघ। फुललेनचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट, बघता बघता दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि अजयला बाद व्हावा लागतोय, झटका क्रमांक 3 लागतोय मोहने या संघाला, अजय बॅक टू द डगआउट।
नवीन फलंदाज झूम आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमा पार एका टप्प्यावरती, रन मिलेंगे चार. तो टीम मोहने का होगा बेडा पार, बॉल सीमा पार, चौकार येतोय. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे या चौकाराच्या मदतीने. 46 आकड्यावरती एक मोठा फटका, 50 धावा धावफलकावरती लागला तर फ्रंट फुटला पाहायला मिळेल मोहने संघ, परंतु चौकार लागेल का, कारण अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, बॉल चाललाय लॉंग ऑफला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, तीन धावा देखील कंप्लीट झाल्यात. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर आपण पाहू शकतो चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तीनच धावा असतील. आणि अशा रीतीने पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती चार षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे. 49 या आकड्यावरती 50 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 12.50 ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. विनंती असेल आई गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे आणि जय जलेश्वर वाडेकर ब दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं टॉस बॉक्स मध्ये. मिड इनिंग्स मध्ये टॉस होणार आहे. 24 चेंडू आणि 50 धावेंची गरज आहे गावदेवी क्रिकेट संघ 12 या संघाला असणार आहे. आणि पडलेला आहे काटा. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलेला पाहतोय आहे गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम अभिनंदन. टॉस जिंकल्यावरती डिसिजन सांगायचंय. डिसिजन पेंडिंग असेल, पेंडिंग डिसिजन असेल. जर पाहायला गेलं तर अप्रतिम असं आयोजन पाहू शकतो. घी पंगा खेळाचा करदंगा विजयाचा नमो चषक 2024 चा ब्रीद वाक्य आहे. नवीन खेळाडूंना संधी मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून आणि फ्री एंट्री देखील आहे. तर काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आयोजन देखील खूप छान आहे. खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या शुभेच्छा. मी येतोय वाडेकर ब संघाच्या कॅप्टनकडे. दादा टॉस हरला, टॉस जर जिंकला असतं तर डिसिजन काय होता? फिल्डिंग. मनाविरुद्ध काय करायला लागते हे माहित नाहीये, बॅटिंग करावी लागेल की बॉलिंग, कारण डिसिजन पेंडिंग वरती आहे. किती धावा जर बॅटिंग करावी लागली तर बनवाल? जर तुम्हाला बॅटिंग आली तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60. 50 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला देखील तोच प्रश्न. अप्रतिम असं आयोजन पाहू शकता या स्पर्धेबद्दल दोन शब्द. सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल आम्ही शुभेच्छा. तुम्हाला देखील देतो खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे अशा शुभेच्छा. नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आपण पाहू शकतो आहे गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे या टीमने. डिसिजन पेंडिंग वरती आहे. समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 49 या आकड्यावरती. 50 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सलामीचे आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला, कृष्णा आणि त्याच्या सोबतीला स्वप्नील पाहू शकतो. तर गोलंदाजची कमांड समात असताना सुमित
आपण पाहतोय गोलंदाज तयार पहिला चेंडू यावे चांगला फटका पाहायला मिळतोय इनफील्ड अभेदून बॉल चाललाय सीमा पार पहिल्या चेंडू वरती वेलकम टू दी ग्राउंड फलंदाजच्या माध्यमातून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडेला तोफेचा गोळा षटकार तडाका बसत असताना पाहतोय सहा धावा धावफलकावरती 44 धावींची अजूनही गरज 23 चेंडूंमध्ये पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवरती फटका ज्यावेळेस तुम्ही चांगला मारता त्यावेळेस तुमचा देखील मनोबल चांगला वाढत असतो यावेळेस बॅकफुटला आले फक्त आणि फक्त दिशा दाखवली व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला फेकून दिलंय पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे फलंदाजच्या बॅट मधून येतोय अजून एक तडाका ब्रँडेड चार चेंडू वरती षटकार दुसऱ्या चेंडू वरती चौकार पाहायला मिळतोय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावरती गोलंदाज तयार प्रेशर गोलंदाजावरती असणार आहे सध्याच्या स्थितीला इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न वाडीश मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एकदम एक्झिक्यूट करण्यात येते या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 आकड्यावरती विजयासाठी अजूनही 39 धावांची गरज 21 चेंडू शिल्लक 39 धावांची गरज पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर मात्र सिंगल मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत करणार नाही कुठली चुकी इटका जेव्हा पत्थर से देत असताना फलंदाज बाद होतोय पहिला झटका लागतोय 11 आकड्यावरती आई गावदेव क्रिकेट संघ 12 संघाला स्वप्नील बॅक टू दी डगआउट आपल्या दोन चेंडूंवरती 10 धावा आल्या होत्या त्यानंतर दोन चेंडूंवरती एक विकेट आणि एकच धाव पाहायला मिळते कमबॅक गरजेचं होतं कमबॅक होत असताना पाहतोय सुमितच्या माध्यमातून नवीन फलंदाज दीपेश पाहायला मिळेल चांगली अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली कृष्णाच्या माध्यमातून यावेळी आउटसाइड ऑफ स्टम अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये डॉट बॉलची समाप्ती दीपेश साठी सुवर्ण संधी असेल तीन चेंडूंमध्ये 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइस दीपेश ठोणे यांच्या माध्यमातून असेल मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील अप्रतिम झेल टिपली जाते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतोय 1-2 असं समीकरण मॅच मध्ये होते कंप्लीट अजून एक झटका लागतोय 12 संघाला विकेटचं पतन क्रमांक पहिले समाप्त टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 आकड्यावरती अप्रतिम अशी झेल हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळाली हर्षल म्हटलं तर एक धाकड असा फलंदाज तितका सुरेख असा फिल्डर देखील आहे चॉकलेट बॉय ऑफ मोहनी म्हणून त्याची ओळख आहे असा हर्षल आपण पाहिला ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी झेल आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या चेंडूवरती गोलंदाजची कमान सांभाळतोय संतोष स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतील कृष्णा ज्यांच्या माध्यमातून चांगली अशी फटकेबाजी झाली होती 3 चेंडूंमध्ये 11 धावींचं कॉन्ट्रिब्युशन आपल्या संघासाठी ज्यामध्ये एक चौकार एक षटकार आणि एक सिंगल पाहायला मिळाली दुसऱ्या बाजूला अंकुश पाहायला मिळतील मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय हिमंत होते थोडीशी फंबलनेस पाहायला मिळतीय
तोपर्यंत दोन धावे कंप्लीट होतील. दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोरकार्ड वरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे 13 आकड्यावरती. षट क्रमांक दुसरं मार्गस्थ, चांगलं असं बॅटल दोन्ही संघांमध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चालला एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे, शफल झाले होते त्यानंतर रूम क्रिएट केलं, बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय कृष्णाच्या बॅट मधून. टू विकेट, शफल होऊन खेळायचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीय. असं म्हटलं जातं की चेंडूच्या मारेटनुसार तुम्हाला फटकेबाजी करणं गरजेचं आहे. अच्छी गेंदों का सन्मान, बुरी गेंदों का अपमान, इसे हम कहते क्रिकेट. सध्याच्या स्थितीला आपण पाहतो चेंडूच्या मॅरेटनुसार फटकेबाजी केली जात नाहीये. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, स्टँड अँड डिलेव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉलला फेकून दिलं लॉंग ऑफ मधून सीमा पार, षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. समाजसेवक दीपेशदादा ढोणे साहेबांच्या माध्यमातून बॅक टू बॅक तीन षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वाडी शिलॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता तोपर्यंत एकदम एक्झिक्यूट करण्यात येते. चांगली बॅटिंग होती आहे कृष्णाच्या माध्यमातून, मोठा फटका खेळला जातोय, त्यासोबतच सिंगल डबलचा खेळ देखील खेळला जातोय. अप्रतिम अशी बॅटिंग कृष्णाच्या माध्यमातून होती. आतापर्यंत 24 पैकी 24 धावा कृष्णाच्याच बॅट मधून आल्यात. अंकुश स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरे समाप्त होतो. एंड ऑफ सेकंड ओव्हर, दोन षटकांची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 24 आकड्यावरती. 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज, 13 ची सरासरी मेंटेन करावी लागेल इथून प्रति षटका मागे. असं म्हटलं जातं की फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, करले खुप्पे भरोसा और फिर देखले होता है क्या. तुमच्यामध्ये कॅलिबर पोटेन्शियल असणं दुसरी बात आहे आणि पोटेन्शियल वरती ज्यावेळेस संघाला तुमची गरज आहे त्यावेळेला खेळणं ही दुसरी गोष्ट आहे. सध्याच्या स्थितीला 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. धावा बनल्या तर बॅटिंग करणारा कृष्णा हिरो होईल, परंतु इथून धावा डिफेंड झाल्या तर गोलंदाजी करणारे गोलंदाज हिरो होतील. कोण इथून हिरो होईल, कोण इथून झिरो होईल, हा मोठा प्रश्न असेल. 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज, अजूनही अर्धा पल्ला, धावसंख्येचा गाठण्यामध्ये यश मिळालं नाहीये 12व्या संघाला, परंतु एकात मोठा फटका आणि त्यानंतर मात्र फ्रंट फुटला पाहायला मिळेल 12व्या संघ. कृष्णाच्या माध्यमातून पिटाई कुटाई होत असताना गोलंदाजांची आपण पाहतोय, दोन षटकार देखील आले, दोन चौकार देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. शफल झाले होते, कदमताल करण्यात आलं होतं, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग, आडव्या पट्ट्याने मारलेला फटका पाहतोय. हेमंत थोडेसे फंबल होतात आजच्या दिवसामध्ये, एक अप्रतिम असे खेळाडू आहेत, परंतु आजच्या दिवसामध्ये लय मिळत नाहीये हेमंतला. दोन धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली 26 आकड्यावरती, 26 रन ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा फुल टॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक येत आहेत मिड विकेट मधून, तोपर्यंत दोन धावा कंप्लीट होतील. धावा ज्या मात्र येणं गरजेचं, बॅट कट असू दे, त्यानंतर बाह्य स्वरूपात असू दे, अव्वांतरच्या स्वरूपात असू दे, किंवा मिडल ऑफ द बॅट धावा असू दे, धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा येत आहेत 28 धावा धावफलकावरती. उंबरडे टीम आपला डिसिजन त्वरित सांगायचं, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी जय जलेश्वर वाडेकर ब या संघाला. सन्मान देण्यामध्ये यश मिळालंय, एक धाव कंप्लीट झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होती. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिथे एक धाव कंप्लीट व्हायला पाहिजे तिथे दोन धावा कंप्लीट होत आहेत, आणि अशा वेळेस जर तुम्ही फिल्डिंग अशा टाईपची कराल, फिल्डिंग स्टँडर्ड तुमचे कमी ठेवाल, तर ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच देखील तुमच्या हातातून कधी सरकेल हे तुम्हाला देखील कळणार नाही. 30 धावा धावफलकावरती, 20 धावांची अजूनही गरज.
मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. सिंगल धावा एक्झिक्यूट करण्यात येते. 31 धावा धावफलकावरती आणि 31 पैकी 31 धावा कृष्णाच्या बॅट मधून आल्यात. मॅरेथॉन इनिंग त्याच्या माध्यमातून खेळली जाते. असं म्हटलं जातं ना की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकड़ा भी चमकता है. अगदी हिऱ्यासारखी बॅटिंग करतो, हिऱ्यासारखं चमकतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पंचाची धोनी आज समांतरी धाव असेल अवांतर. अवांतरची पहिली धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 32 आकड्यावरती. 8 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. सामना थोडासा अवघड होत असताना 12 संघाच्या बाजूने, परंतु दोन मोठे फटके या षटकामध्ये आले तर फ्रंटफुटला येऊ शकतो. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवण्यात आली आणि गोलंदाजची दशा खराब करण्यात येते. बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजवणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय चार पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅट मधून. 14 धावींची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. एक मोठा फटका आला तर मॅच 50-50 पाहायला मिळेल. इथून डॉट बॉल आला, एखाद सिंगल आली तर मॅच खुली होऊ शकते. 7 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 14 धावींची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा वेग घेतलेला चेंडू होता, शफल झाले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकांची समाप्ती होते. 36 धावा धावफलकावरती 12 सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते. 6 चेंडूंमध्ये अजूनही 14 धावींची गरज. विनंती असेल टीम हडल घ्यायचं नाहीये मोनी टीम. आता मॅच 50-50 पाहायला मिळतीये. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 14 धावींची गरज असेल. गोलंदाजची कमान समजतोय आपण पाहतोय. डिफेंडिंग षटक घेऊन आलेत मनीष, ज्यांच्या माध्यमातून संघाचा दारमदार खांद्यावरती झेपेल का, पेलवता येईल का, हा मोठा प्रश्न असेल. पहिल्या षटकामध्ये टोटल दबा आले 11, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 12 आणि आता 14 धावींची गरज आहे. चांगला बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून होतोय. स्ट्रायकर एंड वरती पाहू शकतो. कृष्णा आहेत. शफलून खेळायचा प्रयत्न होता. अजयच्या माध्यमातून थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. एफर्ट अप्रतिम होत. दोन धावा एक्झिक्यूट करण्यात येत आहेत. 5 चेंडूंमध्ये अजूनही 12 धावांची गरज आहे. एफर्ट चांगला पाहायला मिळाला अजयच्या माध्यमातून. अजय देखील निराश असेल. थोडीशी हार्ड कॅच होती, हाफ चान्स होता, परंतु अजय एक अप्रतिम असं खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेट खेळायचा दांडगा अनुभव, व्यावसायिक गट, त्यासोबतच एकगाव एक फॉर्मॅट खेळायचा दांडगा अनुभव आहे. म्हणून त्याला माहिती आहे की माझ्या माध्यमातून थोडीशी चूक झाली आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलं जातोय. बॉल सीमा पार, षटकार येतोय फलंदाज कृष्णाच्या बॅट मधून. हाफ चान्स होता पहिल्या चेंडूवरती, त्याला फुल चान्स कन्वर्ट केला असता तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार येऊ शकला नसता. हरकत नाहीये. 4 चेंडूंमध्ये 6 धाबींची गरज. एकच मोठा फटका फक्त गरजेचा. या बेस वाईट बॉल येतोय. आउटसाइड ऑफ स्टम्प अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग करायचा प्रयत्न होतोय. क्रॉस आर्म ऍक्शन आहे. धावसंख्य धावफलकावरती जाऊन पोचली 45-45. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीकरण 3 चेंडू आणि 5 धावींची गरज. थोडस अवघड समीकरण होत असताना मोहनी संघाच्या बाजूने, परंतु एक डॉट बॉल आला तर मात्र मॅच 50-50 पाहायला मिळेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. शफल झाले होते, त्यानंतर बॉल चाललाय सीमा पार. आलाय षटकार फलंदाजच्या बॅट मधून.